ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे मित्रांनो नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो या प्रवचन मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सुद्धा आपण एक नवीन विषय चिंतनाला घेत आहोत आणि तो विषय आहे व्हारे निर्भय तुम्ही व्हा रे निर्भय तुम्ही स्वामी विवेकानंद पुन्हा पुन्हा म्हणायचे बी फिअरलेस बी फिअरलेस निर्भय व्हा निर्भय व्हा कशाची भीती बाळगू नका जे हा खूप मोठा आपल्या जीवनामधला सद्गुण आहे की आपल्याला या जगामध्ये राहायचं आहे संकटांचा सामनाही करायचा आहे पण मात्र निर्भयपणे जीवन जगायचं आहे त्या निर्भयता या गुणाला फार महत्त्व दिलं आहे आपली उपनिषदं म्हणतात अभि 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 निर्भय व्हा निर्भय व्हा कशाची भीती बाळगू नका इवन भगवद्गीतेमध्ये आपण बघतो दैवी संपदमध्ये सांगितलं आहे अभयम संशुद्धी पहिला गुण आहे अभयम मनुष्यानं अभय झालं पाहिजे निर्भय झालं पाहिजे कारण ह्या भयामुळे आपल्या मनामध्ये बरेच कॉम्प्लेक्स निर्माण होतात आपल्या जीवनामध्ये जेवढ्या काही समस्या आहे आपण जर कारण शोधून काढलं तर त्यामध्ये आपल्याला हे असे दोन तीनच दिसतात की ज्यामुळे आपलं पूर्ण जीवन नष्ट करून टाकतात ते म्हणतात की सेक्स कॉम्प्लेक्स इन्फेरिटी कॉम्प्लेक्स अँड फिअर कॉम्प्लेक्स हे तीन कॉम्प्लेक्सेस असे असे आहेत की जे मनुष्याचं जीवन पूर्णपणे नष्ट करून टाकते म्हणून त्यामधलं एक आहे फिअर कॉम्प्लेक्स काही लो काही लोकांना हा फिअर कॉम्प्लेक्स खूप असतो प्रत्येक गोष्टीचं भय प्रत्येक गोष्टीचं भय स्टेजवर जाऊन पाच मिनटं व्याख्यान द्यायचं आहे स्टेज फिअर तिथे जाऊन बोलू शकत नाही इव्हन महात्मा गांधीच्या जीवनामध्ये असं घडलं सुरुवातीला त्यांना खूप स्टेज स्टेजफेअर होता दोन वाक्य पण बोलू शकत नव्हते एक व्याख्यान ते लिहून गेले होते त्यांना बोलवाय बोलायचं होतं व्हेजिटेरियनिझम म्हणजे व्हेजिटेरियन फूड का घेतलं पाहिजे यावर त्यांना लेक्चर द्यायचं होतं आणि लिहून घेऊन गेले होते पण ते दोन वाक्यच वाचू शकले पुढचं त्यांना वाचताच येत नव्हतं दुसरी कोणीतरी वाचलं मग म्हणजे बघा त्यांच्यामध्ये सुद्धा एवढा फिअर कॉम्प्लेक्स होता की स्टेजवर जाऊन बोलायची भीती वाटायची पण शेवटी त्यांनी ते भय ओव्हरकम केलंच शेवटी गांधीजींनी किती लोकांसमोर आपले विचार मांडले तेव्हा हा हे भय असा आहे की जरी आपल्यामध्ये असलं तरी त्यावर ते आपल्याला विजय मिळवता येतो म्हणजे असं नाही आहे की आपल्याला भयाला जिंकता येत नाही नक्कीच आपण त्याला जिंकू शकतो नक्कीच आपण निर्भय होऊ शकतो आणि म्हणूनच हा विषय आपण निवडलेला आहे उपयोगी आहे आपण त्यावर चिंतन करूया या विषयावर जी कविता आहे या कवितेमध्ये पाच कडवे मी लिहिलेले आहे त्या पाच कडव्याचं आपण चिंतन करू म्हणजे बऱ्यापैकी आपला विषय आपल्याला समजू शकेल क्लिअर होईल आणि प्रयत्न करा निर्भय होण्याचा प्रयत्न करा घाबरून काय मिळणार आहे त्यापेक्षा दुर्बल राहण्यापेक्षा निर्भय होऊन राहिलेलं बरं त्यामधलं आपलं पहिलं कडवं आहे अनंत शक्ती वसे अंतरी अनंत शक्ती वसे अंतरी जाणीव असू द्या मनी भयभीत हो न पळू नकारे जीवन ही तर युद्धभूमी तर इथे काय म्हटलं आहे अनंत शक्ती वसे अंतरी जाणीव असू द्या मनी आपल्या सगळ्यांमध्ये अनंत शक्ती विराजमान आहे पण त्या शक्तीची आपल्याला जाणीवच नाही आता त्या शक्तीची जर आपल्याला जाणीव नसेल तर ती शक्ती असूनही आपल्या काय कामायची तुमच्या घरामध्येच पाच फुटावर खाली सोन्याचं गाडग भरलेलं आहे सोन्याची नाणी ठेवलेलं तिथे भांडं भरलेलं ठेवलेलं आहे पण तुम्हाला माहिती नाही की आपल्या घरीच एवढं धन पडलेलं आहे तुमचं त्याबद्दल अज्ञान आहे तेव्हा ते तिथे ते असूनही तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही तुम्ही जसे आहात भिकारी तसे भिकारीच राहून जाता म्हणजे आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे पण या शक्तीची आपल्याला जाणीव नसल्यामुळे त्या शक्तीचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही मित्रांनो बघा हे जग म्हणजे काही खूप साधं सरळ नाही आहे हे जग म्हणजे युद्धभूमीच आहे आपण या जगामध्ये आलेलो आहोत ते युद्ध करण्यासाठीच आलेलो आहोत दररोज आपल्याला जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो ह्या जगामध्ये संघर्ष केल्याशिवाय कुणीही जगू शकत नाही संघर्षानं भरलेलं जीवन आहे आता इथे आपल्याला संघर्ष करायचा आहे पण आपण जर नेहमीच घाबरत असू नेहमीच आपण पळून जाण्याचा प्रयत्न करत असू तर या जगामध्ये आपण राहणार कसं जीवन ही तर युद्धभूमी ही जीवन तर युद्धभूमी आहे दुर्बल लोकांना इथे स्थान नाही दुर्बल असतो तर सगळे आपल्यावर अत्याचार करतील आपला गैरफायदा घेतील तेव्हा इथे आपल्यामध्ये शक्ती असूनही आपल्यामध्ये सामर्थ्य असूनही आपल्याला जाणीव नसल्यामुळे बरेचदा आपल्याला जीवनामध्ये अपयश स्वीकारावं लागतं तेव्हा अनंत शक्ती वसे अंतरी जाणीव असू द्या मनी तुमच्या आतमध्ये अनंत शक्ती आहे त्याला आपण म्हणतो आत्मशक्ती त्या आत्मशक्तीला कुठे काही लिमिट नाही आहे पण काय आज काय झालेलं आहे आमचं आमचा त्याच्यावर विश्वास नाही आम्हाला इझी गोइंग लाईफ पाहिजे आरामात जीवन जगायचं आहे आम्हाला जीवनामध्ये संघर्ष नको संघर्ष करायची वेळ आली की आपण टाळण्याचा प्रयत्न करतो पळून जाण्याचा प्रयत्न करतो काहीतरी पळवाटा काढतो अशामुळे काही आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही कारण ह्या जीवनामध्ये संघर्ष करायला शिकलं पाहिजे पळून गेल्यामुळे काही आपल्या जीवनातली संकटं दूर होणार नाही कितीतरी उदाहरण ना आहे बघा म्हणजे ह्या लोकांमध्ये शक्ती होती पण त्यांना जाणीव नव्हती आणि जेव्हा त्यांना त्या शक्तीची जाणीव करून देण्यात आली तेव्हा त्यांनी मोठमोठी कामं करून दाखवली आता आपल्यास महाराष्ट्रामधलं उदाहरण घ्या जेव्हा कोणाना किल्ला काबीज करायचा का होता आणि शिवाजी महाराजांनी त्यासाठी तानाजी मालुसरे यांची नियुक्ती केली आणि तानाजी म्हणाले की शिवबा मी किल्ला तुम्हाला जिंकून देणार पहिले लगीन कोंड्यानाचं मग माझ्या रायबाचं जे किती शूर आणि वीर होते बघा त्यांना पूर्ण विश्वास होता पूर्ण निडर होते निर्भय होते आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा कोंड्याण्यावर त्यांनी स्वारी केली तेव्हा तानाजी कोसळले आनंद तानाजी कोसळल्याबरोबर काय झालं जेव्हा मावळ्यांना कळलं की आपले सरदार कोसळले सगळे घाबरले सगळे पळून जायला लागले त्यावेळेस तानाजींचे भाऊ होते सूर्याजी लगेच ते गेले कड्यावर आणि सगळे दोर तोडून टाकले आणि काय म्हणाले अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भेकड्यासारखे पळून जाता तुम्हाला लाज वाटत नाही सगळे दोर तोडून टाकले आहे आता किल्ल्यावरून उड्या मारून मरा किंवा गरिमांशी युद्ध करा आता हे जे शब्द सूर्याजींनी त्यावेळेस म्हटले त्याचा केवढा परिणाम झाला हे सगळे मावळे भयभीत होऊन पळत होते ते सगळे पुन्हा मागे परतले अगदी जोबानं युद्ध केलं आणि शेवटी किल्ला जिंकून दाखवला म्हणजे बघा ह्या मावळ्यांमध्ये शक्ती नव्हती का ह्या मावळ्यांमध्ये शक्ती होती पण आपले सरदार पडले म्हणजे आता आपण हरलोच मनामध्ये अशा प्रकारचा त्यांनी विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्यावेळेस ते सूर्याजी जे होते ते म्हणाले की अरे तुम्ही असे पळून जाणार महाराजांना काय सांगणार आपण त्यांना म्हटलं आहे किल्ला तुम्हाला जिंकून देऊ आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं उत्साहन उत्साह दिला, दिला आणि म्हणून मावळे लढले आणि किल्ला ताब्यात आला म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती होती की नाही पण त्या वेळेस मात्र ते विसरून गेले अर्जुन बघा गीतेमध्ये अर्जुन युद्ध करायला रणांगणावर गेला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाऊन समोर कौरव आहे इकडे पांडव आहे आणि हा बेटा खाली उतारा रथाच्या आणि बसला गांडी टाकून दिला सगळं अंग थरथर कापतं नाही नाही म्हणे मला युद्ध करायचं नाही आता बघा अशा आणीबाणीच्या वेळेस की आता युद्धाला सुरुवात होणार याच्यामध्ये अनंत शक्ती आहे अर्जुन म्हणजे काही सामान्य नव्हता प्रचंड शक्ती होती एवढा मोठा महा योद्धा होता धनुर्धर होता महारथी होता आता हा एवढा महारथी खाली बसतो आणि म्हणतो युद्ध करणार नाही घाबरून गेला त्यांची संख्या एवढी मोठी त्यांचं सैन्य एवढं मोठं आणि आपलं सैन्य तर कमी आपलं काय होणार बसला खाली तेव्हा भगवान कृष्णाने बघा काय केलं भगवान कृष्णाने त्याला प्रोत्साहन दिलं त्याची निर्भसना केली अरे हे तुला शोभत नाही तू आर्यपुत्र आहेस अर्जुना तू योद्धा आहेस लोक काय म्हणतील तू काय पळून जाणार आहे उठ जागा हो आणि युद्ध कर क्लैभ्यम मास्मगमपार्थ नैतत्वयूप अपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप अर्जुन आहे हृदयाचं दौर्बल्य सोडून दे उभा हो आणि युद्ध कर काय असा बोलतो आहे एखाद्या हिजाळ्यासारखा म्हणजे क्लैभ्यम पार्थ असं म्हटलं आहे भगवंतानी एवढी निर्भसना केली आहे आणि शेवटी अर्जुनाने ते युद्ध महाभारताचं जिंकून दाखवलं म्हणजे बघा ही शक्ती आपल्यामध्ये असते आपल्याला जाणीव नसते आता रामायणामध्ये बघा लंकेला जायचं आहे सीतेचा शोध करायचा आहे समुद्र पार करून जायचं आहे पुन्हा परत यायचं आहे एवढे मोठे मोठे सगळे महायोद्धे म्हणाले की नाही आमच्याकडून ते शक्य नाही आमच्याकडून ते शक्य नाही हनुमानजी तिथे बसले होते आता हनुमानजीमध्ये केवढं सामर्थ्य आहे पण हनुमानजींना पण विसर पडला आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले आपले तेव्हा जामुवनला माहिती होतं या हनुमानामध्ये एवढी शक्ती आहे हा तर वायुपुत्र आहे जन्माला आल्याबरोबरच सूर्याला गिळायला निघाला होता आणि हा पण चूप बसला आहे तेव्हा जामवन तिथे गेले आणि हनुमंताला सांगितले की अरे तू हे काय करतो आहेस तुला जाणीव नाही का तुझ्यामध्ये किती शक्ती आहे असा बसला चुप का चुपचाप कसा काय बसला आहे असं म्हटल्याबरोबर हनुमंतामधली ती शक्ती जागृत झाली आणि शेवटी लंकेला जाऊन परत येऊ शकला म्हणजे शक्ती होती की नाही बघा शक्ती होती ही शक्ती त्यांच्यामध्ये जशी होती तशी तुमच्या आमच्यामध्ये पण आहे असं नाही आहे की त्यांच्यामध्ये ती शक्ती होती आणि आमच्यामध्ये ती शक्ती नाही ती आपल्यामध्ये पण आहे पण त्यांना जाणीव करून दिली आपल्या भारतामध्ये तेच झालं बघा आपल्या भारताला स्वातंत्र्य गमवावं लागलं तर एवढी मोठी लोकसंख्या एवढा मोठा देश तीस कोटी लोक आणि ते ब्रिटिश फक्त तीन कोटी त्या इंग्रजांना भारतावर राज्य केलं कारण आपण विसरून गेलो की आपल्यामध्ये शक्ती आहे सुभाषचंद्र बोस आले स्वामी विवेकानंद आले त्यांनी काय केलं ती शक्ती जागृत केली भारताला जागृत केलं म्हणाले उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका अराईज अवेक आय स्टॉप नॉट द टील द गोल इज रिच आणि भारतीय तरुण खडबडून जागे झाले आणि बघा ब्रिटिशांना हकलून लावलं छोडो भारत क्विट इंडिया कितीतरी असहकाराच्या मोमेंट केल्या कितीतरी काय केलं आणि शेवटी ब्रिटिशांना नाकीनं आणून सोडलं त्यांना शेवटी पळावं लागलं म्हणजे ती शक्ती आपल्यामध्ये होती कुणीतरी एक लीडर येतो तो, तो आपल्यामधली शक्ती जागी करतो आणि मग आपल्याला जाणीव होते की अरे आपल्यामध्ये पण शक्ती आहे मुठभर मावळ्यांना घेऊन शिवाजींना स्वराज्याची स्थापना केली त्यांना माहिती होते की या मावळ्यांमध्ये शक्ती आहे पण हे चूप बसले म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा अनंत शक्ती असे अंत वसे अंतरी जानेव असू द्या मनी भयभीत होऊ न पळू नकारे जीवन ही तर युद्धभूमी त्यानंतर भित्र्यांसाठी हे जग नाही भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी अन्यायाचा प्रतिकार करारे अन्यायाचा प्रतिकार करारे साहस बाळगा मनी भयभीत होऊ न पळू नकारे ही तर युद्धभूमी तेव्हा इथे काय म्हटलं आहे दुर्बलांसाठी हे जग नाही हे जग कोणासाठी आहे जे शक्तिशाली आहे त्यांच्यासाठी आहे तेच या जगाचा उपभोग करू शकतात म्हणून समाज म्हणतात बी ए हिरो बी ए हिरो युअर कंट्री नीड्स हिरो तेव्हा आपल्या भारताला अशा प्रकारचे हिरो पाहिजे झिरो होऊन चालणार नाही तेव्हा भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी ही महापुरुषांची वाणी हे जे म्हटलं आहे की भित्र्यांसाठी हे जग नाही हे काही आपण म्हणत नाही आपल्या सगळ्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे स्वामी विवेकानंद म्हणतात नॉट बी अफरेड ऑफ एनिथिंग यू विल डू मार्वलस वर्क द मोमेंट यू फियर यू आर नो बडी कशाची भीती बाळगू नका नॉट बी अफरेड ऑफ एनिथिंग यू विल डू मार्वलस वर्क तुम्ही महान कार्य करू शकता बट द मोमेंट यू फियर यू आर नो बडी ज्या क्षणी तुम्ही भयभीत होता त्यावेळेस तुम्ही सगळं गमावून बघता तुम्ही सगळं गमावून बसता स्वामीजींचं अजून एक सुंदर कोटेशन ते say, I have no fear. आहे ते म्हणतात फिअर इज डेथ फिअर इज सीन फिअर इज हेल फिअर इज अनरायचियसनेस फिअर इज रॉग लाईफ ऑल्वेज से आय हॅव नो फिअर काय म्हणतात स्वामीजी भय हाच मृत्यू आहे फिअर इज डेथ त्यानंतर फिअर इज सीन भय हेच पाप आहे फिअर इज हेल भय हे हाच नरक आहे फिअर इज अनरायचियसनेस भय हाच अधर्म आहे आणि फिअर इज रॉंग लाईफ म्हणजे हे चुकीच्या पद्धतीनं जीवन जगणं आहे म्हणून नेहमी म्हणा आय हॅव नो फिअर मला कशाचीच भीती नाही मला कशाचीच भीती नाही हे महापुरुषांची वाणी आहे हे आपली वाणी नाही आहे सगळ्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलं आहे की निर्भय व्हा निडर व्हा घाबरू नका पळून जाऊ नका आणि एवढं आपल्याला सांगूनही बरेचदा आपल्या जीवनामधून भीती काही जातच नाही आयुष्यभर आपण भयामध्येच जीवन जगत असतो तेव्हा इथे कितीतरी उदाहरण कि आहे की आपण बघू शकतो की ह्या लोकांनी जीवनामध्ये पण त्यांच्या अशा प्रकारचे प्रसंग आले पण पन निर्भयपणे त्यांनी कसा सामना केला स्वामीजींच्या जीवनामधली एक आपण घटना बघूया स्वामी विवेकानंद जेव्हा विद्यार्थी हो होते नरेंद्रनाथ त्यांचा एक चांगला मित्र होता तो मित्र पुढे ब्रिटिशांमध्ये पोलीस ऑफिसर झाला इंग्रज सरकारमध्ये तो एक पोलीस ऑफिसर झाला आणि नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद झाले तेव्हा असे भारत भ्रमण वगैरे करायचे आणि वरानगर मठ होता सगळे संन्यासी होते ह्या मित्राने काय केलं त्यांचा जो कॉलेजमधला मित्र होता आता पोलीस झाला होता एक दिवस स्वामीजींना घरी जेवायला आमंत्रित केलं किंवा अरे तू माझा मित्र आहे बरेच दिवस झाले भेट नाही आज संध्याकाळी माझ्याकडे डिनरला ये स्वामीजी म्हणाले ठीक आहे आपला मित्र बोलावता आपल्याला गेलं पाहिजे आणि स्वामीजी त्याच्या रूममध्ये गेले एकटाच होता आणि बघितलं काहीही व्यवस्था नाही जेवायची खाण्याची काहीही व्यवस्था नाही आणि त्या पोलीस ऑफिसरनं काय केलं दरवाजा आतून बंद करून दिला आणि स्वामीजींना धमकी द्यायला लागला मला सांग नरेंद्र हे सगळं तुम्ही लोक ढोंग करत आहात हे संन्याशाचा वेश घेऊन तुम्ही क्रांती करत आहात तुम्ही क्रांतीवीर आहात तुम्ही देशद्रोही आहात तुमचा हा सगळा कावा आहे तेव्हा सांग मला खरं खरं खरोखरच तुम्ही संन्याशी आहात का तुम्ही ढोंगी आहात आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध तुम्ही काहीतरी कावा करत आहात आता स्वामीजींना आश्चर्य वाटलं अरे आपला मित्र आपण विश्वास ठेवला याच्या घरी आता आपण जेवायला आलो जेवण तर दूरच आहे पण हा इंट्रॉस्पेक्शन करतो की काय आहे सांगा आतमधलं आता सगळं स्वामीजी थोडा वेळ शांत राहिले मग स्वामीजी उठले त्याचा कॉलर पकडला कॉलर पकडून त्याला असं उचललं तू म्हणे माझा मित्र आहे म्हणून आज तुला मी सोडतो नाही तर तुला इथेच खतम करून टाकलं असतं स्वामीजीने त्याला एका हाताने असं उचललं असा, असा लुकडा होता आणि आपटून दिलं गेले दरवाजाजवळ दरवाजा उघडला आणि राजासारखे बाहेर पडले हा बसला बोमलत म्हणजे बघा अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी अन्यायाचा प्रतिकार करा साहस बाळगा म्हणी अन्याय सहन करू नका अन्याय कोण सहन करतो जो भित्रा असतो जो दुर्बल असतो तुमच्या घरी तुमचे बायको आहे मुलं आहे सगळे जर कोणी तुमच्या घरामध्ये आलं आणि त्यांच्यावर आक्रमण केलं तर तुम्ही काय चुपचाप बसाल तुम्हाला फाईट करावी लागेल तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांचं रक्षण करायचं आहे प्राण गेला तरी तुम्ही घाबरणार नाही म्हणजे जर आपल्यामध्ये भय नसेल तर आपण सगळा सामना करू काय मृत्यू येणारचा आहे एक दिवस मग भित्र्यासारखं मरण्यापेक्षा विरासारखं मेलेलं बरं म्हणून स्वामी बी ए हिरो आज आपल्या देशाला वीर पुरुषांची गरज आहे अशा भित्र्यांची गरज नाही आहे तेव्हा इथे भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी अन्यायाचा प्रतिकार करारे साहस बाळगा मनी मनामध्ये साहस बाळगा आणि अन्यायाचा प्रतिकार करा कधीकधी आपण थोडा वेळ शांत राहतो ठीक आहे हरकत नाही पण जर कुणी खूपच जास्तच जर करत असेल तर कधीकधी मग आपल्याला प्रतिकार करावा लागतो एकदा स्वामी विवेकानंद गाडीमध्ये प्रवास करत होते तर त्यांच्या दमो समोर दोन पॅसेंजर बसले होते प्रवासी बसले होते ते गोरे लोक होते आणि त्यांनी बघितला हा संन्यासी आणि त्यांची संन्यासाविषयीची धारणा म्हणजे खूपच हे होती लो होती ते स्वामीजींची निंदा करायला लागले अरे काय ह्या अशा लोकांनीच भारताला बुडवलं हे सगळे भोंदू आहेत हे लोक काही काम करत नाही आणि अशा काही काही त्यांना शिवाय देत होते स्वामीजी शांत बसून राहिले स्वामीजींनी प्रतिकार केला नाही ठीक आहे म्हणू द्या मग जेव्हा स्टेशन आलं तेव्हा स्वामीजींनी पाणी मागितलं इंग्रजीमध्ये कॅन यू प्लीज गेट मे वॉटर टी टीला जेव्हा स्वामीजींनी पाणी मागितलं तेव्हा ह्या लोकांना वाटलं की अरे या संन्याशाला इंग्रजी समजते आत्तापर्यंत आपण याची एवढी निंदा करत होतो तेव्हा ते, ते म्हणाले की स्वामीजी आत्तापर्यंत आम्ही तुमची एवढी निंदा करायचो तुम्हाला शिव्या दिल्या तुम्ही काहीच बोलले नाही स्वामाजीने हो मी काहीच बोललो नाही आणि मग स्वामीजींनी जे वाक्य म्हटलं ना ते बघा जे स्वामीजी किती निर्भय होते बघा स्वामीजी म्हणाले दिस इज नॉट द फर्स्ट टाईम दिस इज नॉट द फर्स्ट टाईम दॅट आय एम सीईंग फूल्स लाईक यू जीवनामधली ही काही पहिलीच घटना नाही की मी तुमच्यासारख्या मूर्खांना भेटत आहे आता मूर्ख म्हटल्याबरोबर ते त्याला राग आला ते आपले लागले वर करायला बाया वगैरे स्वामीजी ठामपणे उभे राहिले ते स्वामीजींचं व्यक्तिमत्व बघून हे दोघंही घाबरले काही करू शकले नाही डबा खाली करून पळाले म्हणजे बघा स्वामीजींनी अन्यायाचा प्रतिकार केला शक्य तेवढं त्यांनी सहन केलं पण जेव्हा हे लोक डायरेक्टली विचारतात तेव्हा मात्र स्वामीजींनी त्यांना बरोबर सडेतोड उत्तर दिलं म्हणून म्हटलं आहे भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी अन्यायाचा प्रतिकार करारे साहस बाळगा मनी भयभीत होऊ न पळू नकारे ही तर युद्धभूमी ही तर युद्धभूमी आहे इथे पळा पळायला थोडं होणार आहे इथे पळून चालणार नाही मित्रांनो त्यानंतर आपलं पुढचं कडवं आहे भीतीमुळेच खोटे वदने भीतीमुळेच खोटे वदने भयपापांची जननी दुष्कृत्याला लपवून ठेवी सांगण्या लाज वाटते जनी भयभीत होऊन पळू नकारे जीवनही तर युद्धभूमी तर काय म्हटलं आहे भीतीमुळेच खोटे वदने भयपापांची जननी आपण खोटं का बोलतो भीतीमुळे भीतीमुळेच खोटे बोलणे खोटे वदने आणि भयपापांची जननी आपण खरं बोलायची हिंमत करत नाही भीती वाटते काय होईल आपण जर खरं बोललो तर काय होईल शिक्षा मिळेल बघा नरेंद्रनाथ शाळेमध्ये होता आता वर्गामध्ये बसला आहे मागच्या बेंचवर बसून गोष्टी सांगतो आहे आवाज येत आहे शिक्षकानं बघितलं आणि शिक्षकानं प्रश्न विचारले आता ती दोन दोन चार मुलं उत्तर देऊ शकली नाही कारण ते स्वामीजींनी नरेंद्राने सांगितलेल्या गोष्टीमध्ये तल्ली नव्हती ऐकण्यामध्ये तेव्हा त्या चौघांनी उत्तर दिलं नाही मग स्वामीजींना विचारलं नरेंद्राने बरोबर उत्तर दिलं इकडे गोष्टी सांगण्यामध्ये पटाईत तिकडे शिक्षकाकडे पण लक्ष आहे शिक्षक म्हणाला नरेंद्र तो हुशार आहे खाली बस या चौघांना शिक्षा दिली त्यांना बेंचवर उभं केलं पण बघा नरेंद्र त्याला माहिती आहे की मीच यांना गोष्टी सांगत होतो आणि मला शिक्षा व्हायला पाहिजे पण ह्या बिचाऱ्या मुलांना शिक्षा झाली उभा राहून सांगितलं सर म्हणे ह्या मुलांचा काहीच दोष नाही त्यांना बसू द्या मी त्यांना गोष्टी सांगत होतो मला शिक्षा द्या म्हणजे शिक्षा आपल्याला मिळेल म्हणून घाबरले नाही दुसरा मुलगा असता म्हटलं बरं झालं आपण वाचलो यांना भोगू द्या शिक्षा तसं नाही मला शिक्षा भोगावी लागली तरी चालेल मी शिक्षेला बिलकुल घाबरत नाही पण जे खरं आहे ते मी सांगितलं पाहिजे म्हणजे बघा इथे स्वामीजी खोटं नाही बोलले भीतीमुळेच तर आपण खोटं बोलतो जर भीती नसेल तर आपण खोटं बोलणार कशाला भीतीमुळेच खोटे वदने भयपापांची जननी दुष्कृत्याला लपवून ठेवी सांगण्या लाज वाटते जनी आपण वाईट कर्म करतो आणि ते लपवून ठेवण्याचा थे प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं की ते लोकांना सांगितलं तर मग आपली काय अवस्था होईल म्हणून त्या गा गाण्यामध्ये आहे ना उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याची हाती आहे कर्तव्याचे माप तर उजेडामध्ये पुण्य होते पण अंधारामध्ये पाप होते रात्रीच्या वेळेस लोक पापं करतात कारण ते लोकांना दिसू नये म्हणजे आपण केलेली दुष्कृत्य समोर येऊ नये याची त्यांना भीती वाटते म्हणून ह्या सगळ्या वाईट गोष्टी ह्या अंधारामध्ये होतात पण इथे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर भीती असेल तरच ह्या गोष्टी होईल जर आपल्याला कोणत्या गोष्टीची लाज वाटते मग ती करायची कशाला जेव्हा जवाहरलाल नेहरूजी जेलमध्ये होते तेव्हा जेलमधून इंदिरा गांधींना ते पत्र लिहायचे त्यांचं एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे ग्लिम्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री त्यामध्ये जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधीला काय लिहिलं आहे ऐका त्या पत्रामध्ये जवाहरलालजी काय म्हणतात इंदिरा गांधीला काय सांगतात नेव्हर डू एनिथिंग इन सिक्रेट ऑर एनिथिंग दॅट यू वूड विश टू हाईड For the desire to hide anything means that you are afraid, and fear is a bad thing and unworthy of you. Be brave, and all the rest follows. If you are brave, you will not fear and you will not do anything of which you are ashamed. Bhaga, Jawarlal kai Ka Indra Gandhra Upadesh Dila, he never do anything in secret. और एनिथिंग दॅट यू वूड विश टू हाईड अशी कोणतीही गोष्ट लपून करू नको की ज्या गोष्टीची तुला लाज वाटते असे गोष्ट करू नको पण डिझायर टू हाइड एनिथिंग मीन्स दॅट यू आर अफ्रेड कोणतीही गोष्ट लपून ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तिथे कुठेतरी भीती आहे की लोकांसमोर उघडं होऊ नये असं कधीही करू नको आणि तुला हे भय शोभत नाही असं वागणं तुला शोभत नाही म्हणजे बघा जवाहरलालजींनी इंदिराजींना तेव्हाच लिहिलं की कसं आपण पाप करत असतो कशामुळे पाप करतो भीतीमुळे पाप करतो म्हणून भीतीमुळेच खोटे वदने भय पापांची जननी दुष्कृत्याला लपवून ठेवी सांगण्या लाज वाटते जनी भयभीत होऊन न पळू नकारे जीवन ही तर युद्ध अरे पळून कशाला जाता ही युद्धभूमी संघर्ष करा फाईट करा जीवनामध्ये हारू न हार मानू नका त्यानंतर मृत्यूचे भय सोडून द्या रे मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही तर अमृताचे धनी मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही तर अमृताचे धनी संकटांचा करा सामना सर्व भीती सोडूनी भयभीत होऊन पळू नका रे जीवनही तर युद्धभूमी मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही अमृताचे धनी बरेचदा आपण मृत्यूला घाबरतो आता बघतो आपण की या कोरोनामुळे किती लोक मृत्यूला घाबरतात इथे म्हटलं आहे मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही तर अमृताचे धनी अरे मृत्यूला घाबरता कशाला मरणार काय शरीर मरणार आहे तुम्ही थोडे मरणार आहे तुम्ही तर अमृताचे पुत्र आहात ईश्वराचे पुत्र आहात अमर आत्मा आहात एवढं भय कशाला स्वामी विवेकानंदाने हाच तर संदेश अमेरिकेमध्ये दिला सगळे अमेरिकेमध्ये सांगितलं की तुमच्या आतमध्ये तो अमर आत्मा आहे तुम्ही कशाला घाबरता कशाला पळून जाता घाबरू जा नका मृत्यू शरीराला आहे तुम्हाला कुठे मृत्यू आहे तुम्ही तर अजर अमर आत्मा आहात असे स्वामीजींनी खूप व्याख्यानं दिली एकदा स्वामीजी एका ठिकाणी गावामध्ये शेतामध्ये फिरत होते जेव्हा शेतामध्ये गेले तेव्हा तिथे काही गुराखी होती काही मुलं होती त्यांना ब त्यांनी बघितलं की हे विवेकानंद आहे आणि हे तर खूप सांगतात की मी आत्मा आहे मला भीती नाही मला मरण नाही आता हे जे सांगतात ते खरोखर खरं आहे का आपण यांची परीक्षा घेऊ आता बघा स्वामीजींची ते मुलं परीक्षा घेणार आहेत त्यांना त्यांनी स्वामीजींना बोलावलं म्हणजे स्वामीजी आम्हाला काहीतरी सांगा आम्हाला ऐकायचं आहे मग आता स्टेज नाही मग तिथे एक ड्रम होता त्या मुलांनी तो ड्रम उलटा केला आणि म्हणे स्वामीजी तुम्ही या ड्रमवर उभे राहून लेक्चर द्या स्वाम ले। हो 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 त्या स्वामीजी त्या ड्रमवर उभे राहिले आणि त्यांनी आपलं व्याख्यान द्यायला सुरू केलं एकदम फ्रेंडली आत्म्याविषयी बोलत होते आणि ते आत्म्याविषयी बोलत होते आत् आत्म्याच्या अमरत्वाविषयी बोलत होते तेव्हा त्या मुलांनी काय केलं त्यांच्या पिस्तूलमधून गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि सु करत गोळ्या इकडून तिकडून तिकडून जात आहे कधी डोक्यावरून जात आहे कानापासून जात आहे इकडून जात आहे स्वामीजी जसे उभे होते तसेच उभे राहिले एक क्षणसुद्धा थांबले नाही की एक क्षणसुद्धा इकडचे तिकडे झाले नाही सरळ उभे राहून त्यांना आपलं निर्भयपणे व्याख्यान देत राहिले आणि मग मुलांनी थांबवलं आणि स्वामीजींचे पाय धरले म्हणजे स्वामीजी तुम्ही परीक्षेमध्ये पास झाला आम्ही एवढ्या गोळ्या झाडत होतो तुमच्यावर पण तुम्ही बिलकुल घाबरला नाही थांबला पण नाही इकडे तिकडे पण बघितलं नाही तुम्ही कंटिन्युअस भाषण देत राहिला आणि तुम्ही खरोखर जे सांगता तुम्ही तसंच वागता म्हणजे बघा स्वामीजींनी दाखवून दिलं की ते नुसते म्हणाले नाही की तुम्ही घाबरू नका तुम्ही आत्मा आहेत पण स्वामीजींना माहिती होतं की त्यांना मृत्यू नाही त्यांनी आत्म्याला जाणून घेतलं होतं म्हणून म्हटलं आहे मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही तर अमृताचे धनी संकटांचा करा सामना सर्व भीती सोडूनही भयभीत होऊ न पळू नका रे जीवनही तर युद्धभूमी भारतामध्ये अलेक्झांडर आला सम्राट अलेक्झांडर भारतावर राज्य केलं हिमालयामध्ये गेला एका योग्याला भेटला तो योगी खूप शांत होता प्रसन्न होता आनंदी होता अलेक्झांडर म्हणे अरे तू एवढा आनंदी कसा आहे मला सांग मला शिकव हो। मग त्याने काही गोष्टी सांगितल्या अलेक्झांडरला खूप आवडल्या म्हणजे तू माझ्यासोबत ये तुला जे पाहिजे ते मी देतो तो योगी म्हणतो की अलेक्झांडर मला तुझ्या कशाची गरज नाही मी इथे जंगलामध्ये आनंदात आहे मी नाही येणार तेव्हा हा ग्रेट द अलेक्झांडर तलवार काढतो आणि म्हणतो तू जर आला नाही इथेच तुझी मुंडी कापून टाकेल हा योगी जोरजोरात हसतो अरे अलेक्झांडर तू मला काय मारणार आहे आत्तापर्यंत जो काही तू बोलला त्या सगळ्यात सगळ्यात खोटं बोल हे तू खोटं बोलत आहे अरे तू मला मारू शकत नाही मी काय शरीर आहे का नैनम छिंदंत शस्त्र आणि नयनम दहती पाव न चैनम क्लेद यंत्या पो न शोचयति ती मारुत मला शस्त्र कापू शकत नाही मला अग्नी जाळू शकत नाही मला पाणी ओलं करू शकत नाही मित्र अमर आत्मा आहे आणि तू मला मारणार आहे एवढं तो, हो तो धांद्यात तर खोटं बोलतो आहेस म्हणजे बघा त्याला माहिती होते की तो अमृताचा धनी आहे तो त्या अलेक्झांडरला घाबरला नाही त्याला सडेतोर उत्तर दिलं म्हणून मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही तर अमृताचे धनी संकटाचा करा म्हणा सर्व भीती सोडूनी भयभीत होऊन पळू नका रे ही तर युद्धभूमी त्यानंतर वीर पुरुष मरे एकदा वीर पुरुष मरे एकदा भित्रा मरतो क्षणोक्षणी निर्भय होऊन जीवन जगारे सामर्थ्य असू द्या मनी भयभीत होऊन पळू नकारे जीवन ही तर युद्धभूमी तेव्हा संकटाचा सामना करा पळून जाण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा नरेंद्र छोटा मुलगा होता आणि मुलांसोबत खेळत होता एक आजोबा म्हणाले की अरे त्या झाडावर भूत आहे ब्रह्मराक्षस आहे इथे खेळू नका नरेंद्र घाबरलं नाही रात्रभर त्या झाडावर बसून राहिला बघितलं कुठे आहे ब्रह्मराक्षस दुसऱ्या दिवशी दुस जेव्हा आजोबा म्हणाले की अरे ब्रह्मराक्षस आहे तेव्हा नरेंद्र म्हणतो की कुठे आहे मी रात्रभर त्याची वाट बघत होतो तो तर आलाच नाही म्हणजे बघा आजोबाने सांगितलं म्हणून नरेंद्र घाबरून नाही गेला आपण मुलांना भीती दाखवतो हे बरोबर नाही अरे तिकडे जाऊ नको तिकडे बाऊलबा आहे अरे इकडे जाऊ नको तिकडे भूत आहे हे लहानपणापासून आपण त्यांच्या मनावर भीतीचे संस्कार करतो हे करू नको ते करू नको जाऊ नको तिकडे इकडे जाऊ नको अमेरिकेत जाऊ नको अरे अशा प्रकारे आपण जर त्यांना घरातच बसवून ठेवलं त्यांना भेकाड करून ठेवलं तर पुढे ते प्रगती करणार कसे तेव्हा हे मनामधले भीतीचे संस्कार आपण काढून टाकले पाहिजे आणि लहान मुलांना कधीच आपण भय दाखवू नये भय दाखवून कोणतीही गोष्ट त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करू नये त्यांना खरंच सांगितलं पाहिजे तेव्हा आपण जर त्यांना नेहमीच भीती दाखवत राहिलो तर त्यांच्या मनामध्ये ते भीतीचे संस्कार पडतील आयुष्यभर त्यांना त्यामुळे सफर करावं लागेल तेव्हा इथे बघा जे काय म्हणतात स्वामीजी वीर पुरुष मरे एकदा भित्रा मरतो क्षणो क्षणी निर्भय होऊन जीवन जगारे सामर्थ्य असू द्या मनी भयभीत होऊ न पळवू नकारे ही तर युद्धभूमी शे वीरपुरुष मरे एकदा तर मरायचंच आहे तर एकदाच मरा ना दररोज आपण मरत असतो ऑफिसमध्ये गेलं तर बॉसचं भय इकडे घरी आलं तर बायकोचं भय तिकडे आपली नोकरी जाईल की काय त्याचं भय आपल्याजवळ संपत्ती आहे ती संपत्ती चोर घेऊन जाईल की काय याचं भय म्हणजे आयुष्यभर आपण नुसतं भयामध्येच जगत असतो छोट्या छोट्या गोष्टीचा भय हा मला काय म्हणेल त्याचं भय समाज मला काय म्हणेल त्याचं भय म्हणजे ह्या आयुष्यभर ह्या भयामध्ये जीवन जगणं याला काही जीवन म्हणायचं का हे तर मरणच आहे म्हणून स्वामीजी म्हणतात की जर मरायचं आहे तर वीर पुरुषासारखं मरा दररोज कशाला मरता एकदा तर मरावंच लागणार आहे दररोजच्या दररोज कशाला मरता वीर पुरुष मरे एकदा भित्रा मरतो क्षणो क्षणी निर्भय होऊ न जीवन जगारे स असू द्या मनी भयभीत होऊ न पळू नकारे जीवन ही तर युद्धभूमी स म्हणजे अमेरिकेला जाताना चायनामध्ये चीनमध्ये थांबले होते त्यांचं जहाज थांबलं होतं आता तिथे तीन दिवस जहाज होतं त्या जहाजातले काही त्यांचे मित्र आणि ते सगळे गेले बघायला ते चीनमध्ये बघायला गेले त्यांनी कॅन्टॉनला गेले ते कॅन्टॉन बघितल्यावर स्वामीजींना कळलं की कॅन्टॉनमध्ये एक बुद्ध विहार होता त्या बुद्धविहारामध्ये स्वामीजींना बघायचं होतं कसा काय संन्याशांचा आश्रम आहे तेव्हा स्वामीजी म्हणाले त्या, त्या गाईडला तो दुभाषी होता त्यामुळे अरे आम्हाला तिकडे घेऊन जा तो म्हणाला की स्वामीजी इम्पॉसिबल शक्य नाही म्हणे का जर कोणी त्या बाजूला गेलं तर ते लोक संन्याशी बाहेर येऊन दगडं घेऊन काड्या घेऊन मारतात त्या मोनॅस्ट्रीमध्ये बाहेरच्या लोकांना कुणालाही प्रवेश नाही तेव्हा ते, ते जाण्याचं ते स्वप्न सोडून द्या स्वामीजीमध्ये नाही चला आपण या आता स्वामीजी त्यांना घेऊन गेले काही दोन तीन मित्र होते त्यानंतर तो दुभाषी होता आणि जेव्हा ते जायला लागले तेव्हा ते त्या आश्रमामधले विहारामधले संन्याशी बाहेर आले हातामध्ये दगडं काठ्या घेऊन मारायला आले आता सगळे पळाले स्वामीजींच्या सोबत जे होते जहाजामधले आले होते ते सगळे पळाले तो दुभाषी होता तो पण पळायला लागला स्वामीजींनी त्याचा हात घट्ट पकडला अरे म्हणे पळतो कुठे त्या मला सोडा मला सोडा ठीक आहे म्हणे तू जा पण मला सांग म्हणे की इंडियन योगीला चायनीजमध्ये काय म्हणतात भारतीय योग्याला चायनीजमध्ये काय म्हणतात त्या एका शब्दाचं मला भाषांतर सांग म्हणे त्यानं सांगितलं की चायना भाष म्हणजे चीनमध्ये त्या चायनीजमध्ये त्या भारतीय योग्याला काय म्हणतात आणि तो पळाला स्वामीजी एकटेच राहिले आणि स्वामीजी जोराजोरात म्हणाले इंडियन योगी इंडियन योगी चायनीजमध्ये जसं स्वामीजीनं इंडियन योगी म्हटलं ते लोक एकदम शांत झाले आणि स्वामीजीला खूप आदर दाखवला सन्मान केला येऊन पाया पडले त्यांना म्हणे आम्हाला तावीद द्या तावीद द्या म्हणे तावीज द्या आमच्या इथे भूतखेतं असतात स्वामीजींनी मोठ्या प्रेमानं आश्रमात घेऊन गेले सगळं दाखवलं तिथे सगळं काही संस्कृतमध्ये होतं आणि ते, ते पण बेंगॉली लिपीमध्ये लिहिलेलं होतं स्वामीजींना आश्चर्य वाटलं मोठी पेंटिंग होती पाचशे संन्याशी बुद्धासोबत ते सगळे चेहरे बेंगल लोकांसारखे होते तेव्हा स्वामीजींना वाटलं की बेंगॉली संन्यासी हे भिक्षुक भिक्षू इथे आले असले पाहिजे म्हणजे स्वामीजी बघा तिथे घाबरले नाही सगळे पळून गेले पण स्वामीजींनी सामना केला आणि शेवटी जाऊन तिथे त्यांनी सगळं बघितलंच अशा प्रकारचं आपलं जीवन पाहिजे घाबरून कधीही पळून जाण्याचा प्रयत्न आपण करू नये तेव्हा पुन्हा एकदा आपण हे सर्व कविता म्हणून घेऊ आणि आपल्या विषयाला विराम देऊ वारे निर्भय तुम्ही अनंत शक्ती वसे अंतरी जाणीव द्या मनी भयभीत होऊन पळू नकारे जीवनही तर युद्धभूमी भित्र्यांसाठी हे जग नाही ही तर महापुरुषांची वाणी अन्यायाचा प्रतिकार करारे साहस बाळगा मनी भयभीत होऊ न पळू नकारे जीवनही तर युद्धभूमी भीतीमुळेच खोटे वदने भयपापांची जननी दुष्कृत्याला लपवून ठेवी सांगण्या लाज वाटते जनी भयभीत होऊन पळू नकारे जीवनही तर युद्धभूमी मृत्यूचे भय सोडून द्या रे मृत्यूचे भय सोडून द्या रे तुम्ही तर अमृताचे धनी संकटांचा करा सामना सर्व भीती सोडून भयभीत होऊन पळू नकारे जीवनही तर युद्धभूमी वीरपुरुष मरे एकदा भित्र क्षणोक्षणी निर्भय होऊन जीवन जगारे सामर्थ्य असू द्या मनी भयभीत होऊन पळू नकारे जीवन ही तर युद्धभूमी जीवन ही तर युद्धभूमी तेव्हा मित्रांनो जीवन म्हणजेच युद्धभूमी आहे भयभीत होऊन पळून जाण्याची काही गरज नाही संकटाचा सामना करा नेहमी मना की मला भय नाही आय हॅव नो फियर आय हॅव नो फिअर तेव्हा कुठे इथे आपलं जीवन सार्थक होईल आणि आपण इथे चांगल्या प्रकारे जीवन जगू शकू तेव्हा लक्षात ठेवा वारे निर्भय तुम्ही आज आपण इथेच थांबूया ओम सर्वे भवंत सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु